आज आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सकाळपासून मी आमदारकीचा राजीनामा देईन अशा पद्धतीचा एक बातमी चालते। मी आज एवढं सांगू इच्छिते की जर एखाद्या महिलेने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सांगितलं की माझ्यावर विनयभंगाचा किंवा माझा विनयभंग झालेला आहे असं मला वाटतंय, तर तिची केस ही रजिस्टर करून घेणं हे पोलिसांचं काम आहे आणि त्या पद्धतीने ही केस रजिस्टर करून घेतलेली। आता ही केस जर तुम्हाला खोटी वाटत असेल तर त्यांनी कोर्टामध्ये जाऊन सिद्ध करावं, परंतु हे कायद्याचं राज्य आहे। एकीकडे तुम्ही जाऊन एखाद्या प्रेक्षकाला जो स्वतःच्या पैशाने स्वतःच्या मर्जीने चित्रपट बघायला आलेला असताना त्याला मारहाण करून त्याला बाहेर काढलं जातं, त्याच्यानंतर एखाद्या महिलेला वर विनयभंग केला जातो, तर मला असं वाटतं हे कायद्याचं राज्य आहे। हे शाहू फुले आंबेडकर यांचं तुम्ही प्रत्येक वेळेला नाव घेता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलेलं आहे या संविधानामध्ये सर्वजण समान आहेत। जर तुम्ही आमदार आहात म्हणून तुम्हाला काही वेगळी काही तुम्हाला गोष्टी दिल्या पाहिजेत असं गरजेचं नाही आहे। जर आणि अशा पद्धतीने मी आमदारकीचा राजीनामा देऊन जर तुम्ही पोलीस यंत्रणांवर दबाव टाकण्याचा हा जो काही प्रयत्न सुरू केलेला आहे हा मला वाटतं खूपच हास्यास्पद आहे। मी आज एवढंच सांगेन की प्रत्येक माय भगिनीचं रक्षण करणं हे या सरकारचं काम आहे आणि सरकार हे अतिशय चांगल्या पद्धतीने करत आहे। यामध्ये तुम्हाला कुठेही वाटत असेल की तुम्हाला न्याय मिळत नाही आहे तर तुम्ही हा कांगावा करण्यापेक्षा कोर्टात जाऊन सिद्ध करा, कारण तुम्हाला सवय आहे। आज केतकी चितळेचं प्रकरण घ्या किंवा कलमुरेंचं प्रकरण घ्या, यामध्ये तुम्ही काय केलेलं आहे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे। त्याच्यामुळे खोटा कांगावा करणं त्याचं आदळ आपट करणं हे आपलं मला वाटतं हा आपला स्वभाव आहे आणि या स्वभावाप्रमाणे आपण जे काही करता आहात हे संपूर्ण महाराष्ट्र बघतोय, त्याच्यामुळे उगीचच दबाव टाकण्याचा प्रयत्न तुम्ही करू नयेत, कारण पोलीस त्यांचं काम केल्याशिवाय राहणार नाहीत असं मला वाटतंय।